मुंबईतल्या परळ भागात सुद्धा जवळपास गुडघाभर पाणी साचलंय. रात्रभर पडलेल्या पावसामुळे हे पाणी साचलंय. दरवर्षी मुसळधार पावसामुळे नेहमीच या भागामध्ये पाणी साचलेलं असतं आणि यंदाही तशीच परिस्थिती आहे. या साचलेल्या पाण्यात आजूबाजूची घाण प्लॅस्टिक सुद्धा दिसून येत आहे आणि पाणी गेल्यामुळे अनेक वाहनं सुद्धा बंद पडली आहेत. आपण परळमधली ही दृश्य पाहतोय. जवळपास गुडघाभर पाणी असल्याचं हे चित्र आहे. अनेक वाहनं बंद पडलेली आहेत. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो नागरिक या पाण्यातूनच वाट काढतायत. एक बस सुद्धा या पाण्यामध्ये अडकल्याचं दिसून येत आहे. शिवाय रस्त्यावर असलेली घाण प्लास्टिक कचरा हा सुद्धा या पाण्यामध्ये तरंगताना दिसतोय आणि या सगळ्याचा फटका निश्चितच इथल्या स्थानिकांना बसतोय. अनेकांना या गुडघाभर पाण्यातूनच वाट काढत आपल्या कामाचं ठिकाण गाठावं लागलंय. पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली सकाळच्या वेळात तरी सुद्धा रात्रभर पडलेल्या पावसामुळे हे पाणी साचलं आणि त्याचा निचरा मात्र झाला नाही. त्यामुळे रस्त्यावर असलेली घाण आणि कचरा सुद्धा रस्त्यावर या पाण्यावर तरंगताना दिसतोय. सध्या या सगळ्या संदर्भातला आढावा घेण्यासाठी हिंदमाता परिसरातून आपल्या प्रतिनिधी मेघा कुचिक आपल्यासोबत आहेत. मेघा, काय अधिक तपशील आहेत? आपल्या प्रतिनिधी मेघा आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. होता आणि त्यानंतर लगेचच आपल्याला या सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मी सध्या हिंदमाता परिसरामध्ये आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. अर्थात पाण्याचा थोडासा निचरा झालेला आहे. मात्र अद्यापही वाहनं जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. कारण इकडनं संपूर्ण रस्ता आहे हा पूर्णपणे पाण्यानं भरलेला आहे. आपण जर बघितलं तर हिंदमातामध्ये दरवर्षी पाणी साचताना त्यासाठी पालिकेनं जवळपास 140 कोटींचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पही हाती घेतलेला आहे. मात्र तरीही आपल्याला या परिसरामध्ये पाहिजे तेवढं पाणी जाताना दिसत नाही आहे. किंवा अगदी खूप मुसळधार पाऊस जर कित्येक तास सुरू असेल तर आपल्याला लगेचच हिंदमाता परिसरामध्ये पाणी भरलेलं इथे पाहायला मिळत आहे. केवळ इथेच नाही तर मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं अद्यापही आहे. पाऊस थांबलेला आहे मध्ये मध्ये. आपण पाहतोय की रात्रभर पावसाचं थैमान आहे आणि आता सकाळपर्यंत नेमका पाऊस कधी थांबलाय आणि पाऊस थांबल्यानंतर सुद्धा अजूनही पाणी मात्र ओसरलेलं दिसत नाहीये. सकाळी जवळपास आता एक तास झाला पाऊस थांबलेला आहे. मात्र तरीही सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आपल्याला पाहायलाच मिळत आहे. अगदी हिंदमाता परिसरामध्ये मागच्या वेळी खरं तर पालिकेनं दावा केला होता. पालिकेचे अभियंते स्वतः इथे आले होते आणि म्हणाले होते बघा जे 60 वर्षात नाही झालं ते आम्ही करून दाखवलं. मात्र 2 दिवसांनी पुन्हा त्यांची पोलखोल झालेली आहे. आज आपल्याला इथे परत पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे. त्यांनी पंपिंग स्टेशन लावलेले आहेत. त्यांचा जो प्रकल्प आहे त्याचं कामही सुरू आहे. खरं तर 1 महिन्यापूर्वी पालिकेनं असं घोषित केलं होतं की 1 महिन्यानंतर तुम्हाला हिंदमाता परिसरामध्ये पाणी भरलेलं पाहायला मिळणार नाही. मात्र ते साफ खोल ठरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. रात्रभर जो पाऊस पडला त्यामुळे हिंदमाता परिसर पुन्हा जलमय झालेला आहे. कितीही मोठा कितीही कोट्यवधींचा प्रकल्प इथे राबवला कितीही मोठे अभियंते इथे काम करत असले तरीही आपल्याला या हिंदमातामध्ये साचलेल्या पाण्यावर काही उपाय शोधता आलेला नाहीये. नक्कीच. धन्यवाद मेघा आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.